लातूर जिल्ह्यात एसटी बस आणि ट्रकच्या भीषण अपघातात 7 जणांचा नाहक बळी गेला तर 30 जण जखमी झाले. हा अपघात महामार्गावर असलेल्या खड्ड्यांमुळे झाल्याचं आता स्पष्ट झालंय. बांधकाम खात्याच्या निष्काळजीपणाची फार मोठी किंमत प्रवाशांना भोगावी लागली. लातूर निलंगा महामार्गावर एसटी बस आणि ट्रकच्या भीषण अपघातात 7 जणांना जीव गमवावा लागला आणि या बातमीनं सर्वांनाच चटका लागला. पण हा अपघात चालकाच्या निष्काळजीपणामुळे नाही तर लातूर निलंगा महामार्गावरील खड्ड्यांमुळेच हा अपघात झाल्याचं प्राथमिक निष्कर्षात पुढे आलंय. लातूर निलंगा दुपदरी महामार्गावरील चलबुर्गा पाटीजवळील हा खड्डा चुकवण्यासाठी लातूरहून निलंग्याकडे निघालेल्या एसटी चालकानं आपली बस वळवली आणि पुढून भरधाव वेगात लातूरकडे येणाऱ्या अवजड ट्रकसोबत समोरासमोर धडक झाली. खड्डे असलेल्या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना आणखी किती प्रवाशांना असे अपघातात जीव द्यावा लागेल असा सवाल उपस्थित केला जातोय. अपघात हा खड्ड्यामुळे झालेला आहे असं प्रथमदर्शनी दिसून येतं. मला एवढं सांग असं वाटतं की शासनानं आश्वासन दिले तर त्याची पूर्तता करावी, त्या निमित्तानं अपघाताचं प्रमाण थोडंसं कमी होईल. चलबुर्गा पाटीजवळून काही अंतरावर असलेल्या या अपघातस्थळी यापूर्वीही अपघात झालेत, मात्र प्रशासनानं याची दखल घेतली नसल्याचं नागरिक सांगतायत. पोलिसांनी अद्याप अपघाताचं कारण स्पष्ट केलं नसलं तरी घटनास्थळाचा वस्तुस्थितीवरून सारं काही स्पष्ट होत आहे. घटनास्थळी आलेले भाजप नेते मात्र खड्डेमुक्त महामार्ग होतील असा दावा करतायत. तर दोन बस ओव्हरटेक करून जायचं म्हणलं तर समोरच्या येणाऱ्या वाहनाला थांबावं लागतं. काय दोन पदरी सोडा तुम्ही, एक पदरी सुद्धा रस्ता व्यवस्थित नाही आहे. काय चौपदरी लय लांब राहिलं, आपण फार माग आहेत. मात्र आता लातूर जिल्ह्यातील पर्यायानं महाराष्ट्रातील महामार्ग खड्डेमुक्त कधी होतील असा सवाल वाहनधारक आणि नागरिक विचारतायत. शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर.